महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणाद्वारा संचलित राजर्षी शाहू ग्रामीण पतसंस्थेचा एक दिवसाचा सांकेतिक पदभार संस्थेचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी जिजाऊ ज्ञानमंदिर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भट येथील इयत्ता 9वीची विद्यार्थिनी प्रांजल नितीन गाभणे हिला सुपूर्त केला. मान्य जिल्हाधिकारी सुमन चंद्रा मॅडम यांनी देखील 8 मार्च रोजी असलेल्या महिला दिनाच्या निमित्तानं जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू केलेल्या उपक्रमात राजश्री परिवारानेही पुढाकार घेत महिलांच्या सन्मानार्थ एक दिवसाचा सांकेतिक अध्यक्षपदाचा पदभार हा प्रांजल हिला दिला. याप्रसंगी भविष्यात मुलांना प्रशासकीय तसेच व्यावसायिक कामाचा अनुभव यावा आणि उर्मी निर्माण व्हावी यासाठी हे पाऊल उचलल्याचं संदीपदादा शेळके यांनी सांगितलं. सहकारी क्षेत्राकडे मुलींनी वळावं आणि मोठमोठी पदं भूषवावीत यासाठीचा राजश्री परिवाराचा हा उपक्रम वाखणण्याजोगा आहे असे जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी सांगितलं. दरम्यान प्रांजलला जिल्हाधिकारी होण्यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या. Firstly, I will introduce myself. Myself, Kajal Hindu Gavin. I am from Jizau Nanmati School. I am 9th standard student. I will getting very proud for me, all the staff give me this chance for this position. And I feel very nice because I know that the responsibility of the this chairmanship, and I will feel very very nice. 8 मार्चला महिला दिन म्हणून साजरा होतोय आणि या अनुषंगानं बुलढाणा जिल्हाधिकारी आदरणीय सुमनजी चंद्रा मॅडम यांनी आपल्या पदाचा सांकेतिक पदभार पाडळी येथील एका मुलीकडे दिला आणि निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचा पायंडा मॅडमनी या संदर्भात आपल्या जिल्ह्यामध्ये पाडला. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी सुद्धा त्याच पद्धतीचा पायंडा पाडला आणि त्यामुळं त्याला अनुसरून त्याचं अनुकरण करून आपण आज राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या या प्रमुख पदाचा म्हणजे अध्यक्षपदाचा मान आपण जिजाऊ ज्ञान मंदिरच्या प्रांजलला देतोय आणि जसं तिला या आजच्या घडीला प्राऊड फील होतोय अभिमान वाटतोय तसं सुद्धा सर्व राजर्षी शाहू परिवाराला तिला हा सांकेतिक पदभार देण्याचं किंवा तिला हा जो आपण न्यूज रिपोर्टर मयूर सावळे 8:24 बुलढाणा. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी 8:24 सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच 8:24 प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.